नमस्कार, माझे नाव कासार सृष्टी मनोहर। माझ्या शाळेचे नाव लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय सिन्नर, गाव सिन्नर, जिल्हा नाशिक। माझ्या आजच्या भाषणाचा विषय माझा आवडता समाजसुधारक। माझा आवडता समाजसुधारक लोकमान्य टिळक। झाले बहू होतील बहू परी या समहा, या उक्तीनुसार एखाद्या माणसाला किती विषयात रुची असू शकते? गणित, विज्ञान, तत्वज्ञान, खगोलशास्त्र, राजकारण, संस्कृत, कायदा आणि प्रशासन अशा अनेक विषयात पारंगत असे एक सागरासारखे अथांग व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक होय। संपूर्ण भारतात शिवाजी महाराजांनंतर लोकमान्य टिळक एवढा युग प्रवर्तक महापुरुष दुसरा कोणी झालाच नाही। ज्याप्रमाणे चिखलात कमळ उगवावे त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली या गावी झाला। गंगाधर पंत हे त्यांचे वडील व पार्वतीबाई या त्यांच्या आई होत्या। टिळक लहानपणापासूनच सत्यप्रिय होते। मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर 1873 साली त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला। नंतर ते गणित विषय घेऊन BA झाले। नंतर टिळकांनी 1889 साली LLB पदवी घेतली। स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शाल हॅव इट अशी सिंह गर्जना त्यांनी केली। स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य ही चार चतुसूत्री त्यांनी देशाला दिली। समाजात जागृती निर्माण व्हावी म्हणून सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव त्यांनी सुरू केले। दह्याने प्रेरित असलेल्या लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्र उद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहून घेण्याचा निश्चय त्यांनी केला। त्यांनी डोळ्यासमोर फक्त एकच जिद्द ठेवली, स्वराज्य म्हणजे स्वकीयाचं राज्य। आता अंतिम ध्येय एकच, फक्त स्वराज्य आणि स्वराज्य। देशातील सर्वसामान्य जनतेला परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे अत्यंत कठीण काम त्यांनी सोपे करून दाखवले। म्हणूनच भारतीय असंतोषाचे जनक ही उपाधी त्यांना मिळाली। केसरी, मराठा यांसारखी अनेक वृत्तपत्रे त्यांनी लिहिली। ब्रह्मदेशातील मंडलेच्या तुरुंगात असतानाही या स्वातंत्र्ययोगाचे मन विचलित झाले नाही। तेथे त्यांनी गीता रहस्य नावाचा अनमोल ग्रंथ लिहिला। टिळकांची वृत्ती स्त्री प्रज्ञासारखीच होती। अनेक संकटांचे प्रहार झेलून ते यशस्वीपणे त्यांना सामोरे गेले। स्वातंत्र्यप्रेम, बाणेदारपणा या सर्व गुणांमुळेच ते सर्वच भारतीयांच्या मनातील कंठमणी बनले होते। हिमतीने, धैर्याने, नेटाने, जोमाने देशसेवेचे व्रत धरा, देशाची सेवा करा हाच लोकमान्य टिळकांचा स्वर्गीय संदेश आहे। थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण होऊ त्या समान, हाच घ्यावा बोध खरा, हाच घ्यावा बोध खरा। अतिशय कणखर व्यक्तिमत्व, स्त्री प्रज्ञ स्वभाव, देशभक्तीने प्रेरित होऊन कार्य करण्याची क्षमता हे गुण असणारा स्वातंत्र्यरूपी महामे प्राज्ञज्योत 1 ऑगस्ट 1920 रोजी मालवली आणि या जन्मदेशात गर्क असलेला भारत मातेचा सुपुत्र आपल्या सर्वांना सोडून परलोकी गेला। टिळकांच्या कार्याची उंची शब्द रूपात साकार करणे तसे अशक्यच। त्यांच्याविषयी किती बोलले लिहिले गेले तरी कमीच पडेल। मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, तुझेच पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे, तुझेच पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे। धन्यवाद।